नमस्कार, आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार। पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। सर्वसामान्य जनतेच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन भाजपनं दिलेलं आहे, मात्र रिझर्व्ह बँकेकडे पैसे उपलब्ध नसल्यानं ही रक्कम हळूहळू जमा होईल असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केल्यामुळे जनतेची चांगलीच करमणूक झाली आहे। इस्लामपूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते। आठवलेंच्या या मुक्तफानंतर त्यांची चौफेर खिल्ली उडवली जाऊ लागली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 15 लाख रुपये जमा करणं हे वक्तव्य म्हणजे चुनावी जुमला असल्याचं सांगितलं होतं। तर रिझर्व्ह बँकेकडे कलम 7 अन्वये केंद्र सरकारनं नोटीस दिली आहे, ती सार्वजनिक बँकांसाठी 3 लाख कोटींचा निधी उपलब्ध करण्याविषयी होती, पण आठवलेंनी याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भाजपच्या नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे। तर राजू शेट्टी आणि विनायक मेटे यांच्याबाबत मी मध्यस्थी करणार आहे, सध्या शेट्टी गेले तरी शेतकऱ्यांचे नेते म्हणून सदाभाऊ आमच्या सोबत आहेतच। 3 राज्यात भाजप हरलं असलं तरी काँग्रेसला मोठ्या फरकानं बहुमत मिळवता आलं नाही, विरोधकांच्या मध्ये एकी नाही। 2019 निवडणुकीत मोदींची सत्ता येईल, विरोधक अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात आहेत, या पराभवामुळे आम्ही गंभीर झालो आहोत असं सांगत खासदार राजू शेट्टी गेले तर शेतकऱ्यांचे नेते म्हणून सदाभाऊ आमच्या सोबत आहेतच। मंत्री खोत यांच्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी मोदींना सोडायला नको होतं, सर्वच शेतकरी शेट्टींच्या सोबत नाहीत, आमचे सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेत असल्यानं बहुतांश शेतकरी आमच्या सोबत राहतील असा विश्वास नामदार रामदास आठवले यांनी व्यक्त केलाय। मागील 2 वर्षांपासून रखडलेली जिल्हा बँकेची नोकर भरती नवीन वर्षात होणार आहे। पहिल्या टप्प्यात 50% जागा भरल्या जातील। लोकसभा निवडणुकीपूर्वी 200 रिक्त जागा भरण्यात येणार असून संचालक आणि प्रशासकीय पातळीवर त्यादृष्टीनं हालचाली सुरू झाल्यात। ही भरती ऑनलाईन होणार असून यासाठी पुणे येथील कंपनीशी लवकरच करार केला जाणार आहे। जिल्हा बँकेत गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे। शासनानं यापूर्वीच बँकेला नोकर भरतीची परवानगी दिलेली आहे। प्रशासकांच्या काळात त्यांनी भरती प्रक्रिया टाळली। संचालक मंडळ सत्तेवर येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत। या काळात भरतीसाठी काही संचालकांनी वारंवार प्रयत्न केलेत, मात्र अध्यक्ष दिलीपदत्त पाटील यांनी भरतीला टाळाटाळ केली आहे, त्यामुळे काही संचालकांनी अध्यक्ष बदलाची मोहीमच सुरू केली, मात्र ती अयशस्वी ठरली आहे। अध्यक्ष पाटील यांनी पारदर्शी प्रक्रिया राबवूनच भरती करणार असल्याचं जाहीर केलंय। दरम्यान 4 महिन्यांपूर्वी शासनानं राज्यातील सर्व जिल्हा बँकांना ऑनलाईन नोकर भरतीचे आदेश दिले आहेत, त्यामुळे नोकर भरतीत आता संचालक किंवा अन्य कोणाचा हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही। बँकेतील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर पडणारा कामाचा ताण, यामुळे विस्कळीत झालेली बँकेची सेवा, शेतकरी सभासदांचा सुविधा देण्यात होणारा विलंब, यामुळे अखेर नोकर भरती तातडीनं करण्यावर संचालक मंडळाने निर्णय घेतलेला आहे। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी फेब्रुवारी अखेरपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा बँकेचा प्रयत्न आहे। यासाठी जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होईल। त्यादृष्टीनं संचालक व प्रशासनानं गतीने हालचाली सुरू केलेल्या आहेत। मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या विश्रामबाग येथील नागराज कॉलनीतील संध्या नादुपात्रा या महिलेस 2 चोरट्यांनी धमकावून लुटल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे। महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील रिंगा अज्ञात चोरट्यांनी यावेळी लंपास केल्यात। संध्या पात्रा नेहमीप्रमाणे आज 5:30 वाजता मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या। 6 वाजता त्या घरी परतत होत्या। नागराज कॉलनी येथे आल्या असता पाठीमागून दुचाकीवरून 2 चोरटे आले। त्यांनी संध्या यांच्याजवळ दुचाकी थांबवली। पाठीमागे बसलेला चोरटा दुचाकीवरून उतरला। त्याने आवाज करायचा नाही असं म्हणत गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र व कानातील रिंगा काढून घेत दुचाकीवरून आलेल्या अज्ञात 2 चोरट्यांनी पलायन केलंय। या महिलेनं घरी जाऊन घडलेल्या घटनेची कुटुंबियांना माहिती दिली। याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद त्यांनी दाखल केलेली आहे। त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान फिरण्यासाठी केलेल्या महिलेची भल्या पहाटे लुटमार झाल्याची घटना घडल्यानं सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। सत्ताधारी भाजपने 128 कोटींचे प्रस्ताव तयार करताना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर विश्वासात घेतलेला नाही। शिवाय कुपवाडला केवळ 1.5 कोटींची तरतूद केली गेलेली आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। याचे पडसाद उद्या महासभेत उमटणार आहेत। तसेच अमृत योजनेचा ठेका रद्द करण्याचा विषय महासभेत आलेला आहे, यावर वाजही चर्चा होण्याची शक्यता आहे। महापालिकेची महासभा उद्या महापौर संगीता खोत यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरोत्थान योजनेतून 100 कोटींचा निधी जाहीर केला। या निधीतून कामांचे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश नगर विकास खात्याने दिले होते, त्यानुसार प्रस्ताव तयार करण्यात आलेले आहेत। महापौर संगीता खोत यांनी सरसकट नगरसेवकांना 50 लाखांचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार नगरसेवकांनी प्रस्ताव तयार केलेले आहेत। मात्र विरोधी पक्षातील काही नगरसेवकांचे प्रस्ताव स्वीकारले गेले आहेत, तर काहींचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत। सत्ताधारी भाजपने त्यांच्याच पक्षातील नगरसेवकांनी सुचवलेली कामं घेतली असल्याचा आरोप
विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा आहे, त्यामुळे यावरून वाद निर्माण झालेला आहे। तर दुसरीकडे 128 कोटींच्या प्रस्तावांमध्ये कुपवाडला केवळ 1.5 कोटींची तरतूद केली असल्याने कुपवाडच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। प्रभाग समिती 3 सभापती रईसा रंगरेज, शेठजी मोहिते, विष्णू माने, पद्मश्री पाटील आदींनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केलेलं आहे। कुपवाडला बगीचा, नाट्यगृह, अद्ययावत हॉस्पिटल व इतर काही प्रमुख रस्त्यांचे प्रस्ताव या निधीमध्ये घेणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं गेलंय। सत्ताधारी भाजप कुपवाडकरांकडे आज भावनेनं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कुपवाडच्या नगरसेवकांचा आहे। सांगली व मिरज शहराबरोबर कुपवाडला निधी देणं आवश्यक आहे, त्यामुळे या प्रस्तावात सुधारणा करून 20 कोटी रुपयांची कामं तातडीनं या प्रस्तावात घ्यावीत, अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी दिलेला आहे। त्याचे पडसाद महासभेत उमटण्याची शक्यता। एक रकमी एफआरपी 14 दिवसात देण्याचा कायदा असतानाही एकाही साखर कारखान्यानं 1.5 महिन्यात शेतकऱ्यांना बिलं दिली नाहीत। सर्व कारखानदार संघटितपणे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत असतानाही त्यांच्यावर राज्य सरकार कारवाई करीत नाही। आता बिलासाठी कारखान्यांची साखर रोखणार आहे, याशिवाय सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची गाडी रोखून त्यांना जाब विचारण्यात येईल असा इशारा शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। सद्गुरू श्री श्री या एकमेव साखर कारखान्यानं शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील बिल दिलेलं आहे। जिल्ह्यातील उर्वरित एकाही साखर कारखान्यानं शेतकऱ्यांना 1 रुपयांचं बिल दिलेलं नाही। जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन 1.5 महिना झाला असून 22,76,498 टन ऊसाचं गाळप झालंय। 13 कारखान्यांकडे ऊसाच्या एफआरपीचे 623 कोटी 34,000 रुपये थकीत आहेत। ही रक्कम व्याजासह शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशी भूमिका सर्वच शेतकरी संघटनांनी घेतलेली आहे। कारखानदारांनी शेतकऱ्यांचा अंत न पाहता बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावं, अन्यथा कारखान्यांची साखर रोखण्याचं आंदोलन हाती घेण्यात येणार आहे। सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची गाडी रोखून त्यांनाही थकीत बिलाचा जाब विचारण्यात यावा असा इशारा शेतकरी संघटना युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पाटील। थकीत बिलाच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनीही सरकार आणि कारखानदारांविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। माहिती अधिकार कायद्याखाली मागवलेली माहिती देण्यास विलंब लावल्यानं माहिती अधिकार आयुक्तांनी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ सुनील आंबोळे यांना पुन्हा 2 प्रकरणात 20,000 दंड केला, तर डॉ कवटेकर यांना 5,000 दंड लावलेला आहे। याबाबतचं पत्र महापालिकेस प्राप्त झालेलं आहे। संबंधित विभागानं मागील वेगवेगळ्या प्रकरणात झालेल्या 60-80 हजार रुपये दंडाची रक्कम पगारातून वसूल करण्यात यावं असं पत्रच दिलं असताना मंगळवारी पुन्हा आणखी 2 प्रकरणात डॉ आंबोळे यांना प्रत्येकी 10,000 रुपये दंड वसूल करण्यात यावा असे आदेश महापालिकेस बजावले गेलेत, तर डॉ कवटेकर यांनाही 5,000 रुपये दंड ठोठावलेला आहे। सदर दंडाची रक्कम त्यांच्या पगारातून वसूल करावी असे आदेशही माहिती अधिकाऱ्यांनी आयुक्तांनी दिलेले आहेत। माहिती अधिकाराखाली आलेल्या पत्राची उत्तरं मुदतीत देणं बंधनकारक आहे, मात्र अशा माहिती अधिकाराखाली आलेल्या पत्रांकडे अधिकारी अलीकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करीत आहेत। अधिकार वेळेत वारंवार मागणी करूनही माहिती देत नसल्यानं हे कार्यकर्ते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील करतात। अपील केलेल्या अर्जावरील सुनावणीसही महापालिकेचे अधिकारी गैरहजर राहतात। माहिती आयुक्तांनी याबाबत नोटीसा काढूनही अधिकारी या माहिती अधिकाराखाली आलेल्या पत्रांना दाद देत नसल्यानं माहिती अधिकार आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावून दंड ठोठावलाय। मागील 4-5 प्रकरणात सुनावणीसह गैरहजर राहिल्याबद्दल प्रत्येकी 10,000 रुपयांचं मिळून 80-60 हजार रुपयांचा दंड झालाय। याच्या वसुलीचे लेखी आदेश आस्थापना विभागाला आलेले असतानाच काल पुन्हा आणखी 2 प्रकरणात 20,000 दंड झालेला आहे। सांगली शहरातल्या परिजात कॉलनीतील लता हनुमंत कारंडे या 20 वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरी सोमवारी रात्री ओढणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलेली आहे। लता कारंडे हिचं मूळ गाव कोळे आहे। पती हनुमंत कारंडे हे फळविक्रेते आहेत। कारंडे कुटुंबासोबत सावंत प्लॉटमधील पारिजात कॉलनीत ती राहते। सोमवारी रात्री त्यांनी छताच्या हुकाला ओढणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। रात्री 10:15 ही घटना उघडकीस आली आहे। विश्रामबाग पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केलाय। आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन मिरज यांच्या वतीनं जिल्हा पातळीवरच्या जिल्हास्तरीय साखळी पद्धतीचे फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। सदरच्या स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी स्टेडियम मिरज येथे 20 सप्टेंबर ते 2 जानेवारी अखेर संपन्न होणार आहेत। या स्पर्धेत सांगली जिल्ह्याचे नामवंत 16 संघ सहभागी होणार आहेत अशी माहिती सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद व सचिव आतिश अग्रवाल यांनी दिली आहे। मिरजेतील श्री छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर अनेक फुटबॉल सामने होत असतात, पण गेली 2.5 वर्ष फुटबॉल स्पर्धा झालेलीच नाही, त्यामुळे आता फुटबॉलची स्पर्धा चांगल्या पद्धतीने होईल।
तसेच फुटबॉल प्रेमींचे चांगले सामने पाहावयासही मिळतील. जिल्हा पातळीवरील साखळी पद्धतीच्या फुटबॉल स्पर्धेत एकूण 320 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये रोख रक्कम व ट्रॉफी व वैयक्तिक बक्षिसं देण्यात येणार आहेत. या सर्व स्पर्धा मिरजेच्या लोकप्रिय छत्रपती शिवाजी क्रीडांगण येथे भरवण्यात येतात. प्रत्येक संघ हा 6 सामने खेळणार आहे. अ गट व ब गट असे ग्रुप करण्यात आले. एकूण 50 सामने होणार आहेत. तसेच 5 जणांची तक्रार निवारण कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. खेळाडूंसाठी आचारसंहिता तयार केलेली आहे, त्याचं पालन खेळाडूंनी करायचं आहे. तसेच प्रत्येक संघाचे खेळाडूंना ओळखपत्रही देण्यात येणार आहे. तसेच सर्व सामने व्यवस्थित होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.